सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्याचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. आंबेडकर चौक येथे गब्रू युनिसेक्स सलून असून तेथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री करून घेतली, त्यानंतर सापळा रचून तेथे धाड टाकली. नितीन प्रकाश पवार 26 वर्ष, संजय गांधीनगर झोपडपट्टी, व नीलम उर्फ निशा संजू बानोदे 35 वर्ष जुनी शुक्रवारी हे गरीब महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचे आढळले. सलूनमध्ये एक महिला आढळली व तिची सुटका करण्यात आली. आरोपीचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांच्याविरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात पिटा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक कविता इसाळकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.